भांडायला आली किंवा काय करायला आली ना, तर मी डायरेक्ट व्हिडिओ बनवणार आणि मी सोशल मीडियावर टाकणार. मी नाही आता घाबरणार. तर हॅलो, नमस्कार सगळ्यांना. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कालचा व्हिडिओ बनवला असेल तुम्हाला माहितीच असेल, मी कालच म्हटलेलं की मी अजून व्हिडिओ बनवणार आहे, एक दोन व्हिडिओ म्हणजे आजचा आणि उद्याचा असेल. कारण मी हा व्हिडिओ का शेअर करते माहिती आहे, व्हिडिओ का बनवते, व्हिडिओ बनवण्याचं काय कारण आहे त्याच्या मागचं. तर व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवते, जर म्हणजे कसं ती व्यक्ती ना सारखी सारखी तोंबणी आणि भांडते ना, तर आता मी असं ठरवलं आहे जर आता ही गोष्ट पूर्ण झाली ना तर मी डायरेक्टली मोबाईल चालू करणार, व्हिडिओ बनवणार आणि डायरेक्टली मी शेअर करणार आहे ते मोबाईलवर. कळू दे तिला फेमस व्हायला पण जरा, म्हणजे तिला पण फेमस व्हायचा. तर मी आता तेच करणार आहे. कोणीही ती सोडून दुसरे कोणीही माझ्याशी न कारण नसताना, माझी चुकीही काही नसताना जर भांडायला आली किंवा काय करायला आली ना, तर मी डायरेक्ट व्हिडिओ बनवणार आणि मी सोशल मीडियावर टाकणार. मी नाही आता घाबरणार, कारण आपण कसं गप्प बसलो ना ती व्यक्ती खूप फायदा उचलते. तुम्हाला वाटत असेल काल पण व्हिडिओ बनवला, आज पण व्हिडिओ बनवला. कारण हे व्हिडिओ बनवायचं कारण एक की व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. जर मी आता व्हिडिओ बनवला आणि सपोज काय झालं मध्येच, हा म्हणजे भांडण वगैरे झालं आणि मी अचानक व्हिडिओ बनवला आणि मी टाकला, तर तुम्हाला कळणार नाही ते की बाबा काय आहे, काय चाललंय, का व्हिडिओ टाकलाय, काय. तर मी ह्याच्यासाठी डिटेलमध्ये तुम्हाला कळण्यासाठी मी सगळं डिटेलमध्ये सगळं सांगते. मी खोटं काहीच बोलत नाही, काल मी हिची शपथ घेतली वैभू बसले समोर. तर मी जे काय आहे ते मी खरं सांगणार आहे. आणि हा मी काल तुम्हाला सांगितलेलं की बाबा मी आज ते शेअर करणार आहे. जेव्हा आम्ही इथं आलो राहायला त्या दिवसापासून, म्हणजे कसं आमच्यासोबत वागण्यात आलंय. आणि एक सांगायची गोष्ट, त्या व्यक्तीचं इंट्रोडक्शन करून देते. मी नाव सांगत नाही, फक्त ती व्यक्ती म्हणून मी बोलन, तुम्हाला कळेल. फक्त मी ती व्यक्ती म्हणून बोलन, मी नाव वगैरे सांगत नाही, फक्त इंट्रोडक्शन देते काय. तर एक सांगायची गोष्ट पहिल्यापासून, व्हिडिओ लांब होईल पण तुम्ही सगळं काय ते डिटेलमध्ये ऐका. आणि जे काय आहे ते मी खरं बोलते, खोटं काहीच बोलत नाहीये. तर स्टार्टिंगपासून सांगते, म्हणजे माझं लग्न होण्याच्या आधी मिस्टर इथे राहत होते, म्हणजे वरती पण रूम आहेत, तिथे वरती राहत होते ते एकटे. म्हणजे इथे त्यांचे मामा होते, काम करून ते यायचे आणि इथे वरती झोपायचे. इथे ते भरपूर वर्ष होते. इथून मग ते कुठे कोल्हापूर का सोलापूर साईडला जॉबसाठी गेले. त्यानंतर मग आमचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्यांची कशी इथं ओळख होती ना चांगली, म्हणजे इथे रूम होते, तर मग इथेच आलो आम्ही. तर आम्हाला असं एवढं काय माहित नव्हतं. आधी त्यांना वाटायचं चांगलं चांगलंच आहे, पण जेव्हा ते रंग दाखवायला लागलं ना समोरची व्यक्ती, तेव्हा कळायला लागलं. तर इंट्रोडक्शन आता मिस्टरांचं सांगून झालं, ते आधी राहत होते आणि आता लग्न झालं. परत सांगायची गोष्ट आहे की आम्ही इथं राहतोय ना, ते मालक खूप चांगले आहेत, खूप म्हणजे खूप चांगले आहेत. फक्त ती जी व्यक्ती आहे ना, तिला इथं कशासाठी ठेवलं मी सगळं सांगणार आहे. मी काहीच लपवणार नाही, कारण मला खूप त्रास झाला आणि मी त्या गोष्टी सगळ्या मी हे करणार. तर ती व्यक्ती ह्याच्यासाठी ठेवले इथं, म्हणजे जे आमचे मालक आहेत ना, त्यांचे वडील आई वडील जे होते ना इथं, त्यांनी ठेवलेली त्या व्यक्तीला. तर आता भरपूर वर्ष झाले असतील तिला, 17-18 वर्ष झाले असतील. पण ती इथे देखरेखीसाठी ठेवले, म्हणजे कोण भाडेकरू आलं तर फक्त ठेवायचं आणि जे भाडं वगैरे काय असतं ते तिच्याकडे दिलं जातं, म्हणजे ती नंतर मालकाला देते असं. म्हणजे ती काय मालक नाही आहे, मालक दुसरं आहे. आणि मालक इथे असतात, ते मुंबईला असतात, ते येतात कधी मध्ये, म्हणजे त्यांचं काय गणपती वगैरे बसवायचा असला घरी किंवा काय कार्यक्रम असला तर ते घरी येतात, त्यांच्या देवाचा काय कार्यक्रम असेल. जेव्हा आम्ही फर्स्ट वेळ मी इथं आले, तेव्हा लग्नानंतर किती 2-3 महिन्याचं वैभू राहिली. त्यानंतर मग पाऊस चालू झाला आणि इथे कसं ते पटंगणात इथे गुळगुळीत होतं पावसामुळे, म्हणून आम्ही रूम परत चेंज केला. आम्ही येणार होतो परत रूम चेंज केला, कारण इथं नाही का टॉयलेटला वगैरे जाताना घसरून वगैरे पडू शकते मी, त्याच्यामुळं रूम चेंज केला. त्यानंतर मग वैभू वगैरे झाली. त्यानंतर वैभू 1 वर्षाची झाली असेल, मग रिपीट आम्ही इथं आलो. 1 वर्षाची झाल्यानंतर आलो तेव्हा चांगलं होतं, म्हणजे रूम देताना पण आम्ही जेव्हा कॉल केला ना फर्स्ट वेळ, तेव्हा रूम देताना पण वरचढ होती. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नसताना पण असं म्हणत होती की नाही रूम नाही भेटणार. मालक म्हटलेला, मालकाला कॉल केला. आम्ही जिथं राहत होतो ना, येणार होतो तिथं, ती मालकांची चुलत बहीण होती. मग तिला सांगितलं की बाबा तुमच्या भावाला सांगा आम्हाला रूम पाहिजे राहायला, आणि हे रूम रिकामे होता. तर त्यांचा जो भाऊ होता, जो मालक आमचा, तो म्हटला की ठीक आहे येणार आहेत तर राहू द्या, त्यांना काय भाड्याशी मतलब आहे आणि भाडेकराशी मतलब आहे. पण इथं कसं तिच्या मनाप्रमाणे तिला भाडे करू पाहिजे, मनाप्रमाणे भाडे करू पाहिजे. तिचं जे काय आहे ते मी डिटेलमध्ये नंतर पण सांगणार आहे, कारण माझ्या पण इज्जतीचं ना चांगलंच हे उडवलंय, बार उडवलंय. तर मी पण तिच्या इज्जतीचं चांगलंच बार उडवणार आहे. मी घाबरत नाही, मी एकदम बिंदासपणे बोलणार, कारण बोललं खूप गरजेचं आहे. जर नाही बोललं ना तर खूप सहन करायला लागतो. तर मग कसंही करून मग रूम घेतला, भेटला रूम. त्यानंतर मग आधी चांगली होती, आधी चांगली होती. त्यानंतर मग परत हे दाखवायला लागले, रंग दाखवायला लागले. तर काय झालं, मालक आलेले, त्यांचं घरचं काम चालू होतं घरचं काम. तर मी काय करायचं माहिती आहे, पहिला तिथं हे नव्हती, टाकी नव्हती, तिथं विहिरीचं पाणी ते काढावं लागायचं वडून. तर वैभू लहान होती, मी वैभूला घेऊन तिकडे जायची,
आणि गाडी होती, ती गाडी असं पोरांना ठेवायची, ती घेऊन जायची गाडी, आणि तिथं धुवायची जागा जरा तिथं पुढं होती, ती मी तुम्हाला दाखवेन कधी बाय चान्स कोणत्या व्हिडिओमध्ये, मला खांबलं सुटलंय. तर तिथे मी त्या गाडीला बांधायची, त्या वैगूला गाडी ठेवायची आणि वैगूला त्या खांबाला बांधून ठेवायची आणि पाणी आणून कपडे वगैरे धुवायची. आणि वैगू लहान होती तेव्हा तिला चालायला पण यायचं नाही, नंतर नंतर हळूहळू चालायला लागली वैगू. तर मी तिला घेऊन पाणी वगैरे वळून आणायची ना, तर ते होते मग ते समोरच्याला असं वाटते की बाबा किती त्रास होतो नाही का भाडेकरूंना, तर आपण टाकी बसव म्हणून त्यांनी काय बाय चान्स टाकी बसवले असेल ते बघून, भाडेकरूंचा त्रास समजून असं बसवलं असेल मला असं वाटतं. तर मला माहित नव्हतं की हे सिच्युएशन पुढे का गरम भरपूर राहायला लागलंय, सारखा सारखा घाम येतो. तर असं मला माहित नव्हतं की सिच्युएशन पुढे अशी होणार आहे म्हणून. तर टाकी वगैरे बसवली आणि विहिरीचं पण पाणी आणायची आणि नळाचं पण आणायची पाणी. तर मग नाही का विहिरीचं पाणी आणायची मी, तिचं कसं आहे माहिती आहे, तिचा टायमिंग आहे कामाचा, ती सकाळी जाते परत येते कधी, असा टायमिंग आहे कामाचा, येते जाते. तर ती गेल्यानंतर मी विहिरीचं पाणी वाढायची जसं मला पॉसिबल होईल घरातलं काम करून, मला जेव्हा पाणी हवं असेल वापरण्यासाठी तेव्हा मी विहिरीचं पाणी वाढत होते आणि नळाचं पण पाणी भरते. नळाचं मी प्यायचं, आता काय करते मी माहिती आहे, नळाचं आहे ते पिण्यासाठी वापरते, कारण पावसात आहे ना विहिरीचं कसं होतं माहिती आहे, सगळं जे पाणी असतंय ना जमिनीचं तर सगळं त्याच्यात जातं आणि मग चव पण वेगळी लागते आणि पाण्याचा वास पण वेगळाच येतो बाहेरचं पाणी विहिरीत केल्यामुळे. म्हणून मग आम्ही काय केलं, नळाचं पाणी प्यायला चालू केलं पावसामध्ये. तर नंतर सवय झाली नळाचं पाणी प्यायला, मग मी काय करते, मला जेव्हा कळशा हव्या असतील ना पाण्याच्या, आणि दोनच कळशा लागतात आम्हाला प्यायला दिवसभर, तर नळ चालू करते आणि फक्त दोनच कळशा भरते आणि कॉक लगेच बंद करून टाकते. हे माझं दररोजचं दिनक्रम चालू आहे, आता पण आहे. जर फक्त बाय चान्स मला एक कळशा जर एक्स्ट्राची लागली तर मी संध्याकाळची परत कॉक चालू करते आणि परत एक कळशी घेऊन येते. म्हणजे दिवसातून मला तीन कळशा प्यायच्या लागतात, फक्त तीन कळशासाठी मी कॉक चालू करते आणि वापरायचं पाणी आहे ते मी विहिरीचं आणते. आधी टाकी नव्हती, नळ नव्हता, तेव्हा विहिरीचंच पाणी वापरत होतो, त्यानंतर आता नळाचं पाणी पितो. तर तिचं म्हणणं का, हा आता नळ बसवला आहे तुम्ही नळाचाच वापर करताय, आणि काय म्हणत होती, नळाखाली झोपा, जे काय असेल ते नळाखाली दिवसभर काय, म्हणजे विहिरीचं पाणी भरून पण. हे डिस्कशन झालं जेव्हा ते मालक आलेले ना, तेव्हा डिस्कशन झालं, ते म्हणत होती की नाही बाबा हे विहिरीचं पाणी भरत नाही, नुसतं नळाचंच भरतात. तर मिस्टर म्हटले, तू जेव्हा कामाला जाते ना तेव्हा बायको माझी वळते विहिरीचं पाणी, तिला किती 4-5-6-7 कळशा हव्या असतील ना, तर वळते ती आणते पाणी, असं नाही की पाणी वळत असू. ते मालक खूप समजूतदार आहे, तीच नुसती चपाड 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 बोलत राहते. हा तर काय झालं, एक दिवशी तिने काय केलं, टाकी धुवायची होती, टाकी धुवायची होती आणि टाकी फुल होती, अर्धी होती टाकी. हा तर हिने काय केलं, जो पाण्यात पिण्याचा जो कॉक आहे ना, चावी नळ, ती चावीला लॉक लावलं, आम्ही पाणी वापरतो म्हणून लॉक लावलं आणि गेली कामाला ती सकाळी जाते. आणि मिस्टर जातं सकाळी टॉयलेटला, तर ते उठले त्याच्यानंतर तिकडे गेले पाणी भरायला, तर म्हणतात लॉक कोणी लावलंय. तर मी म्हटले काय माहित कोणी लावलंय, तिनंच लावलं असेल, का लावलं असेल, हे पण मालकाला तिने सांगितलं नाही की मी लॉक लावते, स्वतःनंच लॉक लावलं. हां लॉक लावलं, त्यानंतर मग ते आली नाही, मिस्टरांनी कॉल केला की तू लॉक का लावलं, ये लवकर आणि ते लॉक काढ कारण आम्हाला पाणी प्यायचं भरायचं असतंय. तर आली, मी पण बाहेर बसलेले, तेव्हा मी बोलत होते तिच्याशी, आता मी बोलत नाही कारण मला ज्या व्यक्ती मला वाईट वाटतात आणि ज्या वाईट आहेत चांगल्या नाही आहेत, तर मी बंदच करते बोलायचं, मी थोबाड पण बघत नाही त्या व्यक्तीच. तर आली ती, आल्याच्या नंतर मी बोलत होते आधी, मी बाहेर बसलेले कारण मी पण भरपूर चिडलेले, म्हटलं आम्हाला न विचारता, आम्ही इथं आहो ना, आम्ही पण भाडेकरू आहे ना, जर तुला लॉक लावायचं होतं तर आम्हाला पण विचारायचं ना, आम्ही पण मोजून देतो, पैसे आहे ना आम्ही पण मोजून देतो, हे पण मी काढते पाण्याचे पण पैसे देतो आणि लाईटीचे पण फुल पैसे देतो. तर आली आणि म्हणते नाही काढणार लॉक नळाचं. मिस्टर म्हटले काढ नाही तर मग मी लॉक फोडून टाकतो मग. तर ती म्हणते नाहीच काढणार. तर मी म्हटलं का नाही काढणार, काय कारण काय, तर ती म्हणते की तुम्ही कंटिन्यू नळाचंच पाणी वापरता, हेच करता, चावी जो कॉक आहे ना पाण्याचा तो कंटिन्यू चालू असतो. मी म्हटलं हे बघ सकाळी फक्त दोन कळशा असतात ना मी प्यायच्या, ते ऐकून घेत ना, असं बोलायला गेलं ना ऐकून घेत ना, आणि मी खोटं कधीच बोलत ना, मी खरं ते खरंच बोलते आणि हा व्हिडिओ ती बघेन आणि बघायलाच पाहिजे. तर मी म्हटलं की जेव्हा मला दोन कळशा प्यायच्या भरायच्या असतात ना सकाळी, तेव्हा मी प्यायच्या कळशा भरते आणि ताबडतोब मी कॉक बंद करून टाकते, चालू ठेवत नाही, ते कोण चालू करते ते मला माहीत नाही. तर मी दोन कळशा पाण्याच्या भरते आणि लगेच कॉक बंद करून टाकते, नंतर कोण चालू करतं मला माहित नाही, तू पण करत असशील तुझ्या लक्षात नसेल, नाही म्हणते कोणतरी चालू करून जातो म्हणून मी लॉक लावलंय. पण लॉक लावायला तर विचारायचं तर असतंय ना दुसऱ्याला, दुसरे पण भाडेकरू आहेत ना, आम्ही पण पैसे देतोय. हा ते झालं, मग भरपूर बोलल्याच्या नंतर मी चिडले आणि अशी म्हटलं मी स्वतः कॉक बंद करते म्हटलं, चिडली घाबरली ती, पळत सुटली तिकडं, बघेल ती व्हिडिओ तिला खोटं वाटत असलं तर,
असं बोलली की नाही मी छातीवर चाकी ठोकून म्हटलं मी तिला, कारण डोकंच फिरलेलं माझं. ऐकायला मांग नाही, शांत शब्दात सांगते मी, दोन कळशा भरते आणि लगेच बंद करते, मला माहित ना. तरी ऐकायला मांग नाही, मग जास्त चिडले आणि चिडून बोलले. मग गेली त्यांना, त्यांना घेतली चावे आणि खोलली लॉक. हां हे मालकाला पण माहित नाही आणि हा व्हिडिओ आहे, तुम्ही मालकाला पण पाठवणार व्हॉट्सअपला, बघू दे, बघू दे त्याला आपण काय करते आणि काय नाही ते भाडेकरांसोबत. किती सर करायचं, इथं जे जेवढे भाडे करून आलेले ना फॅमिली वगैरे, तिथं ते दुसरे भाडे करून त्यांना हिने काढून टाकलं, हिच्या मुलं सगळे गेलेत. आणि आता आम्ही चांगलं राहतोय, सगळं देतोय, पाणी बिल देतोय, लाईट बिल देतोय, तरी ते आमच्यावर छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण काढते, जेणेकरून ह्याने इथून निघावं. का निघावं, आम्ही काय चुकीचं करतोय. त्या रात्री पण मी कालची गोष्ट सांगितली ना, त्या रात्री मी सगळं बोलत होती, मला काय म्हणती सांगते मी मालकाला, मालकाला सांगते तुझं, बिंदास सांग म्हटलं, बिंदास सांग, मी तर व्हिडिओ शेअर करणार आहे आधी, हे सगळे व्हिडिओ बनवणार आहे आणि सगळे व्हिडिओ मी शेअर करणार आहे. त्यांनी खूप चांगले आहेत मालक, मालकांचा काही एक संबंध नाही, ही बाई खूप अक्करमाशी आहे, ती व्हिडिओ बघेल आणि व्हिडिओ बघितलाच पाहिजे तिने. जेवढा मला त्रास दिला ना तेवढा मी पण मी तिला मानसिक त्रास देणार आहे, कारण तिने मला पण हे ना मानसिक त्रास होतोय मला दररोज, खूप त्रास होतोय, बोलून नाही दाखवत मी. जे सहन करते त्याला आणखीन त्रास द्यायचा, ते पण मी ना करत. त्यानंतर चावी काढली, लॉक खोललं, त्यानंतर मग टाकी धुवायची होती, त्याच दिवशी टाकी धुवायची होती. तर मिस्टर म्हटले की टाकी भरपूर आहे, टाकी भरपूर आहे, संपू द्या टाकी, खाली येऊ द्या, वॉक नका चालू करू, भरू नका टाकी, संपल्यावर आपण हे करू धुवू. हां मिस्टर म्हटले, नाही म्हणते तू नको धुवू, मी धुवते. त्या दिवशी मिस्टर कामाला न जाता घरी थांबलं टाकी धुण्यासाठी, हिच्या नकऱ्या म्हणून. एक दिवसाची सुट्टी झाली हिच्या मुलं, परत ऐकून दाखवते, हा माझ्या मुलं सुट्टी झाली ऐकून दाखवते, कशाला राहिला मग. हां मग त्याच दिवशी मिस्टरांनी जी सगळी टाकी होती ना, चावी खोलली, पाणी जाऊन दिलं, कारण गाळ पण भरपूर होता, गाळ भरपूर होता त्याच्यामध्ये, आणि पाणी जाऊन दिलं आणि टाकी धुतली. ती म्हणते परत धुतलं तर परत मग तुम्ही मोठेपणाला सांगाल की बाबा मी टाकी धुतली. हे बघा मी तुम्हाला पण सांगतो, तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, हे जे आम्ही राहतोय ना हे जे सगळं समोरचं आहे, मी मोठेपणा नाही सांगत आहे, जेव्हा अशी वेळ येते ना तेव्हा ही गोष्ट बोलावीच लागते, मला मोठेपणा करायला आवडत नाहीये, मी हे मालकाला पण सांगितलंय. आम्ही इथं राहतोय ना, आमच्या दारापासून भरपूर पेस आहे पुढे भरपूर, आणि तिथे भरपूर कचरा पडतो दर, मी एक दिवसाआड नाही तर 2 दिवसाआड माझा कचरा कंटिन्यू असतोय, त्या एकदम साफसफाई ठेवते. हां मला कधीच असं वाटत नाही मनाला की मी का करते, कुणाला दाखवण्यासाठी करते, अजिबात नाही. तिला असं वाटतं की कामं करता म्हणजे तुम्ही असं समजतं की मोठेपणाच करते, म्हणजे दाखवण्यासाठी, दाखवण्यासाठी नाही, मला असं वाटतं मी इथं राहते तर समोर ती साफसफाई असली तर चांगलं दिसेल. हां मी कोणाला दाखवायला करत नाही की कोणाला चांगलं वाटायला करत नाही, आपल्या घरासमोर साफसफाई असेल तर आपलं मन प्रसन्न राहतं. हां माझा असा स्वभाव आहे. ते झालं, टाकी तुटली, त्यानंतर ते झालं, पावसाची वेळ होती. मी सगळ्या गोष्टी सांगते, मी एकही गोष्ट मी चुकवणार नाही, सगळ्या गोष्टी. अजून एक व्हिडिओ होईल याचा, कारण व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला पण कळणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल कालचा व्हिडिओ बनवला, आजचा व्हिडिओ बनवते, मी मुद्दामून बनवते, जेणेकरून जरी काय झाली भांडणं वगैरे तर मी मोबाईल धरून तोच व्हिडिओ मी नाही का डायरेक्टली सेंड करणार युट्यूबवर, कारण अति झालंय, भरपूर झालंय, कोण एवढं सहन करते. हा विनाकारण सगळं देऊ, आणि अशा पण गोष्टी असतात. आम्ही हे बघा पाणी बिल देतोय, महिन्याच्या महिन्याला पाणी बिल देतोय, जेवढं येतं तेवढं आम्ही पण देतोय, आणि लाईट बिल पण देतोय, सगळं लाईट बिल देतोय, तरी बोलणी का असतात ऐका. काय म्हणती, तुमचे दिवसभर पंखे चालू असतात, 3 टाईम पंखे चालू असतात, 3 टाईम ना सर, रात्रीच एक वेळ, रात्रीच तर सगळ्यांनाच पंखा लागतो, आणि आमच्याकडे टेबल फॅन आहे, टेबल फॅन ह्याच्यासाठी आहे, वरती नाही लावू शकत कारण जी वरती तुम्हाला दाखवते नंतर एक कधीतरी व्हिडिओमध्ये दाखवलं पण असेल मी, पण मी दाखवेल परत, जे वरती जे सिमेंट आहे ना ते निघतंय आणि ती भीती वाटते भरपूर वर्षाचं ही आहे ना, तर ह्या रूमचं आहे ना ते पडतंय सगळं, तुम्हाला दाखवते फोटो वाटले बघ, ते बघ ते आहे ना वरचं, ते सगळं पडतंय, तर पंखा लावलं तर असं वाटतं की पंखा राहील की नाही, पडू शकतो म्हणून भीती वाटते, म्हणून म्हटलं की टेबल फॅनच असू दे. नंतर ह्यांना म्हटलं की पैसे आले, आमची जर सध्या परिस्थिती नाही आहे काही ह्याची, जेव्हा पैसे येतील तेव्हा आम्ही घेऊ सिलिंग फॅनवरचा. तिचं म्हणणं की तुम्ही 3 टाईम पंखा लावताय. किचनमधली जे हे आहे ना, हा जो किचनचा रूम आहे ना, तिकडे दरवाजा नाही आहे, फक्त खिडकी आहे. जर खाली काय करायचं असलं, बनवायचं असलं ना सकाळचं वगैरे, तर काळोख येतो, जरी उजड असलं ना, उजडला असलं तरी काळोख येतो. मग थोड्या वेळासाठी सकाळची लाईट मी लावते, ते पण ती बोलून दाखवते की तू सकाळची पण जेवताना पण लाईट लावते, आम्ही लाईटी नाही लावत, 3 टाईम पंखे चालू असतात तुमचे. तुमच्यामुळे लाईट बिल जास्त येते, म्हणजे आमच्यामुळे लाईट बिल जास्त येते. आणि तिच्याकडे सगळं आहे, मी हे पण काढेन परत काढेन, टीव्ही आहे, फ्रीज आहे, सगळं आहे. हां
ती म्हणते की मी सकाळी कामाला जाते, दुपारी येते, मी दिवसाच्या टीव्ही लावत नाही, संध्याकाळी आल्यावरच लाईट लावते. म्हणजे काय? आम्ही लाईट बिल देतो ना, व्हिडिओ बघत असशील, लाईट बिल देतो ना तुला, लाईट बिल देतो, पाणी बिल देतो, तरी बोलणी का चालू असतात तुझी? हा आता इथं हा जो पाण्याचा जे कॉक आहे ना, तिने तुम्हाला एक दिवशी दाखवेल, आता नाही दाखवणार कारण बाहेर जावं लागेल. तर तिने काय केलं, फरशी ज्या असते ना, अशी फरशी आहे, चौकोनी फरशी आहे, आणि त्याच्या आतमध्ये तो कॉक आहे पाण्याचा. तर तिने मी चालू करते की नाही मेन्शन करण्यासाठी काय केलं माहिती आहे, इवडूस छोटासा दगडाचा तुकडा, फरशीचा तुकडा, तो मापून बरोबर ते चौकोनी जी फरशी आहे ना त्याच्या एकदम कोपऱ्याला ठेवते बरोबर, म्हणजे मापून काय माहिती आहे त्याचा फोटो काढते की माहित नाही, पण ती बरोबर मापून ठेवते तिथं, जेणेकरून परत आली का जर हल्लीला असला वाकडा तिकडा असला तर समजायला की बाबा ह्याने पाणी चालू केलेलं का नाही. हा म्हणजे पाणी चालू करायला पण चोरी चोरी सारखं आम्हाला हे करायचं. हा मी लवकर का कामं करते माहितीये, ती बघेल व्हिडिओ, ती येण्याच्या आधी मी लवकर का कामं करते माहितीये, असल्या व्यक्तीचा मला आवाज, आणि जरी असलं ना तिथं ती असली घरात आणि मी तिथं काम करत असले तर टोमणे मारते, टोमणे कोणासोबत फोनवर बोलू, हा ते ऐकायला तिथं थांबायचं. पण ती येण्याच्या आधी ना मी पटकन कामावरती, कितीही त्रास होऊ दे मला, अर्धा एक तासात मी माझी भांडे असू दे, काय पाणी भरायचं असू दे, काय कपडे असू दे, मी एका तासामध्ये पटापट आवरते, खूप त्रास होतो मला काम करताना. ते सांगते तुम्हाला हे जाऊ दे, आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत, आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून ना भांडण करते. हा किती सहन करायचं, काय करायचं याच्यासाठी? मी टाकणार सोशल मीडियावर, मला आता कुणीही त्रास देऊ, कुणी असू दे, ती असू दे, दुसरा असू दे, विनाकारण कुणी मला त्रास दिला ना मी सोशल मीडियावर टाकणार त्याच, काही असू दे, कारण मला त्रास होतो मी शेअर करणार ती का, मला अधिकार नाही. तिचं कसं म्हणणं माहितीये, तुला मी बोलते ना ते एकटीनच मारायचं, म्हणजे सहन करायचं, कोणाला बोलायचं नाही, ती कोणाला सांगायचं नाही. आता ह्या गोष्टी काही गोष्टी ज्या असतात ना मी मिस्टरांना सांगते ना, मिस्टरांना काय म्हणते, हा मी बोलली मग तुझी बायको आता तुला सांगेल, लगेच सांगते, मग मी सांगू नको, हा एकटी जोरात बसू का मनामध्ये, ती गोष्ट सांगते. पावसाच वेळ होती आणि पावसामध्ये पण व्हिडिओ काढून दाखवीन तुम्हाला, जेव्हा पाऊस चालू होतो ना तेव्हा ही जी गल्ली आहे ना, ही जी गल्ली दिसते तुम्हाला त्या टाकीपर्यंत, तर तिकडून आहे ना हा जो भाग आहे ना खालचा भाग आहे, तर जे तिकडचं जे पाणी आहे ना सगळं वरचं रस्त्यावरचं वगैरे ते सगळं झऱ्यागत नाही तर इकडे येतं, आपल्या जी पायाची खोट आहे ना पायाच्या खोटीपर्यंत पाणी असते, ते कंटिन्यू चालू असते झऱ्यासारखं, आणि ते पाऊस संपेपर्यंत, पूर्ण पाऊस संपेपर्यंत ते पाणी असते. तर त्या पाण्यातून जाण्यासाठी नाही का म्हटलं पाय वळे होतात खराब होतात, म्हणजे सर म्हटलं की चिरे टाकून घ्यावे तिथं, ही गोष्ट मालकाला पण सांगितलेली आहे आम्ही. तर त्या बाजूला त्या गडग्याच्या पलीकडे पण त्यांचं काय काम चालू होतं, जेव्हा मालकाचं गडग्याच्या पलीकडे पण त्यांनी चिरे टाकलेले, पण तेव्हा काय झालं जास्त पाऊस पडल्यामुळे ना पाणी भरपूर साचलं, म्हणजे सगळं वाटलंच पाणी साचलं आणि मध्ये चिरे ते आणि व्यवस्थित नव्हते तुटलेले वगैरे होते, म्हणून मिस्टर काय म्हटले इथे पुढे पुढे जे चिरे आहेत ना तुम्हाला दिसला असतील कधी व्हिडिओमध्ये, मी दाखवेल पण तुम्हाला, ते समोर जे चिरे ठेवलेले होते ना त्यांचं काम झालं, अर्धं काम झाल्याच्या नंतर जे अर्धे काय चिरे होते ते पुढे होते, आहेत अजून चिरे ते. तर किती चिरे, 9-10 चिरे लागणार होते. तर मी मला तेव्हा पाळी पण आलेली, मी सांगते खरं सांगते, तेव्हा मला पिरियड आलेलं, तर मिस्टरांनी आम्ही काय केलं, मिस्टरांना म्हटलं तुम्ही द्या उचलून मला, मी पटापट टाकते, मग इथे पटापट आम्ही टाकलेले आणि जसं आपली पावलं कितपत पावलं आपली जातात तशाप्रमाणे चिरे लावले त्या पाण्यातून, जेणेकरून पाण्यातून नको जायला चिऱ्यावरून चालता येईल, आणि चिरा काय खराब होत नाही पाण्यामध्ये, जेवढं पाणी त्याला हे होतं ना तेवढा तो चिरा मजबूत होतो, खराब होत नाही, वितळून जात नाही तो चिरा. चिरे लावले त्यानंतर संध्याकाळी आली ती चिरे बघितले, चिरे बघितल्यानंतर म्हणायला चालू मोठ्या मोठ्या ते पण गेटवर उभे राहून मालकीने सर हे संतोष चिरे कुणी लावले, हा कुणी सांगितलं चिरे लावायला, का लावले, हा अगं चिरे लावले यायचं होतं समोर यायचं होतं, बाबा तू चिरे का लावले, हा बोलायची पण एक पद्धत असती, बोलायची पण एक पद्धत असती, समोरच्याचं मन ना दुखवता बोलता आलं पाहिजे, बोलायची पण एक पद्धत असती की बाबा तू चिरे का लावले, कोणाला विचारून लावले, हा एवढा ह्याच्याने कशाला बोलायचं. हा त्या दिवशी ती बोलली ना, ती गेली बोलून, ती बोलून गेल्याच्या नंतर मग मी मिस्टर कामाला गेले, मी एकटीने पिरियड आलेलं मला, पिरियड अंगावरून भरपूर जात होतो तरी एकटीने ते चिरे एक एक चिरा सुक्का म्हटला तर सुक्का म्हणजे भिजलेला नसला ना सुक्का चिरा तरी अंदाजे असेल 10-15 किलो असेल, आणि तो जेव्हा भिजतो ना तेव्हा 20-25 वरती जातो तो चिरा वजनात, तर तेवढा ढकलं तरी मोठे मोठे चिरे. हा मला सर नाही झाले, म्हटलं लावलं तर लावलं आपल्यालाच एक करते बाई, हा स्वतः पण चालणार आहे त्याच्यावरून. मी ढकलं ढकलं सगळे जे चिरे होते ना ते समोर लावले, तुम्हाला दाखवते अर्धे चिरे आहेत तिथे, सगळे जेवढे जे जेवढे चिरे होते ना 10-12 किती लावलेले चिरे ते सगळे आम्ही तिथे लावले एकटीने ढकलं ढकलं, खूप त्रास झाला तेव्हा मला. परत येऊन संध्याकाळी म्हणते काहीतरी शब्द वापरले तिने,
काहीतरी शब्द वापरला चुकीचा ते मग ते लावले तर लावले परत कशाला काढले मग आधी बोलायचंच नव्हतं ना चांगल्यासाठीच लावलेले हां ते चिरे आम्ही काय आमच्या स्वतःसाठी नाही लावले बाहेर मालकाच्या चावऱ्यात लावले ना त्यांचेच चिरे लावले खाते मालक म्हटले तिकडचे चिरे घ्या पण ते पूर्ण पाणी आलेलं तिथं आणि पूर्ण अर्धे अर्धे तुकडे होते तर म्हटलं पडण्यापेक्षा ना पूर्ण चिरा जो असतो ना पूर्ण चिराचा भाग तोच लावलेला बरं परत ऐकून दाखवते हा मी एवढा वर्ष राहिले एवढा वर्ष मी पाण्यातून ते जा केलंय आणि आता बरं चिरे लावत आहे हा मी चांगलंच केलं ना हा अशा गोष्टी आहेत इथे छोट्या छोट्या गोष्टींवर ना भांडण करते ती बाई हा मी टाकणार अजून किती पण व्हिडिओ होते मी टाकणार व्हिडिओ आणि एक गोष्ट छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करते खूप भांडण करते त्या पाण्यावरून भांडण करते कॉक चालू कंटिन्यू चेक करते कॉक बंद आहे की चालू आहे हा मला कळत नाही मी बालिश आहे मला कळत नाही कॉक बंद करायचा की चालू ठेवायचा पाणी भरून झाल्यावर मी कॉक बंद करते चालू नाही ठेवत कळतं मला बंद करायचं एक गोष्ट तुम्हाला शेअर करते आत्ताची नाही आहे आत्ताची आहे ती मी तुम्हाला नंतर सांगणार आहे त्या गोष्टी म्हणजे सेम आहे पण आधीची पण गोष्ट सांगते एक जो पोरगा होता ना म्हणजे पोरगा असेल तरी माझ्यावर लहान असेल आत्ता माझं वय म्हटलं ना तरी 26 चालू आहे पुढच्या वर्षी 27 चालू होईल मला तर माझ्यावर लहान असेल तो पोरगा तर कंटिन्यू येजा नाही का कंटिन्यू बघायचा आणि थांबून बघायचा तो एक दिवशी मी बाहेर होते काहीतरी वाळ टाकत होते तांदूळ का काहीतरी आणि तो तिच्याकडे आलेला तिच्याकडे आलेला दोन तीन वेळा मी त्याला हे केलं एक बघितलं की कसं आहे त्याचं हे हा तर एक दिवशी तिच्याकडे आला आणि तिच्याकडून जाताना ते गेट पाशी ना तर थोडा वेळ थांबला आणि माझ्याकडे बघत होता तर मी डायरेक्ट म्हटलं त्याला काय बघतोस काय बघतोस म्हटलं गेला तो गेल्याच्या नंतर ही कामाला जात होती कामाला जात होती तर मी तिला म्हटलं की बाबा तो पोरगा आलेला तो तुमच्या ओळखीचा आहे का ओळखीचा आहे का पोरगा तर ती म्हटली हा ओळखीचा आहे काय झालं तर मी म्हटलं की तो कंटिन्यू नाही का उगाच थवाडवर करून बघत असतोय बोलत तर काय नाही उगाच थवाड हे करून बघायचं उगाच थांबून हा हे आवडतं का कोणाला पट्ट काय कोणाला हा मला तर राग येतो या गोष्टीचा कारण मी लग्न होऊन एक मुलीची आई आहे पोरगी नाही कुवार तर मी तिला म्हटलं हा तो बघतो तो तुमच्या ओळखीचा आहे का तर म्हणते हा ओळखीचा आहे तर म्हटलं तो बघतो त्याला सांगून ठेवा की असं असं म्हटलं आपल्याला पटत नाही या गोष्टी एका मुलीची आई आहे लग्न झालंय मला त्याला सांगा असं परत पुन्हा झालं नाही पाहिजे तिचा काय शब्द असावा तिथंच मी तिला ओळखले की ती व्यक्ती कशी आहे मी तिला खूप मान देत होते तोवर मी तिला खूप मान देत होते एवढ्या गोष्टी झाल्या तरी भांडलं वगैरे काय म्हणते तू असं नाही करू शकत तू श्रीमंत घरचा पोरगा आहे हा श्रीमंत घरचा पोरगा आहे म्हणून तू काहीही करे जर बघितलं काहीही केलं तरी माफ करायचं का म्हणजे श्रीमंत आहे तो अशी बोलते तिथूनच कळलं की ही बाई कशी आहे अजून पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना ते मी नंतर व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ खूप लांब झालाय तर अशा गोष्टी आहेत आणि त्या शेअर करणं गरजेचं आहे मी प्रत्येकाला सांगते अशा ज्या व्यक्ती असतात ना त्यांना ताबडतोब त्याच वेळेला नाही का जसं पाहिजे तसं त्या व्यक्तीला पाहिजे तसं उत्तर दिलं पाहिजे जर नाही दिलं ना तर मग खूप सहन करायला लागतं आणि आजच्या जमान्यात नाही का गप्पा बसून चालत नाही मी खरं सांगते आजच्या जमान्यात ना गप्पा बसून चालत नाही बोलणाऱ्याला उत्तर दिलंच पाहिजे आणि द्यायलाच पाहिजे कारण ऐकून घेतलं ना त्रास आपल्याला होतो आणि पुढे नाही का त्या व्यक्तीला असं वाटतं की जेव्हा उत्तर नाही दिलं ना त्या व्यक्तीला असं वाटतं की हा मी बोलते म्हणजे ही माझं ऐकून घेते म्हणजे मी खूप ही झाले म्हणजे आणखीन त्याचा उत्साह वाढतो आणि आणखीन ती व्यक्ती त्रास द्यायला चालू करते जे ह्या ज्या गोष्टी मी म्हटल्यात ना त्या खरे आहेत खोट्या नाही आहेत आणि खूप गोष्टी अशा आहेत की ती टोमण्या मारते कंटिन्यू त्या लाईटीवरून आणि त्या पाण्यावरून वैताग आलाय त्या टोमण्या एवढं चांगलं राहते सगळं देतो आता अजिबात काही चुकवत नाही आहे पाणी बिल देतो लाईट बिल देतो तरी त्या गोष्टीवरून टोमणं असतं का सांगू द्या सोडा तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा विषय म्हणजे तुम्हाला पटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा की बाबा हां ही कितपत योग्य आहे ते कमेंट करून मला नक्की सांग खूप कंटाळा आलाय मला अक्षरश ह्याच महिन्यात हे करायचं आहे आम्हाला शिफ्ट व्हायचं आहे ते मी तुम्हाला शेअर करीन नंतर ह्याच महिन्यात हे करायचं आहे खूप पत्ती झालं आणि मी अजून एक सांगते जरी काय झालं आता मी इथे स्टॉप करते आता पुढचा व्हिडिओ नाही बनवत हे एक दोनच व्हिडिओ मला एवढंच बनवायचं होतं बाकी काय हे करत नाही आणि जी अशी व्यक्ती जी वागते ना ती समोरच्याला कळतच असेल आता मी सगळ्यांना सांगितलंय याच्यावरून सगळ्यांना कळतच असेल की ती व्यक्ती कशी आणि ती कोणत्या पातळीची व्यक्ती आहे ते कळतच असेल हा आधी स्वतः ते म्हणतात ना कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं मला अशी बोलली हे बघा आधी असं दुसऱ्याकडे बोट दाखवताना ना बाकीची जी बोटं उरलेली असतात त्या आपल्या स्वतःकडे असतात मला आता पुढचं बोलायचं नाहीये कारण ह्याच्यावरूनच कळून घ्या ती व्यक्ती कशी आहे स्वतःचं सोडायचं आणि दुसऱ्यालाच धरायचं हा विनाकारण
आणि हा व्हिडिओ मला बनवणं गरजेचं होतं. तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ का बनवते, पण बनवणं गरजेचं होतं. जर पुढे काय अजून भांडणं वगैरे झाली तर मी डायरेक्ट व्हिडिओ नाही का चालू करणार आणि मी शेअर करणार आहे. मी नाही घाबरणार कोणाला. तिचं म्हणणं की बाबा मी काय करते ना ते सगळं मी सहन करावं. हा नाही होत सहन. हा कोण कोणाच्या घरी जाऊन खाते, किती व्यक्ती आम्हाला देते कमवून आणि आम्ही खातोय का म्हणून ऐकून घ्यायचं. कष्ट करते नवरा माझा दररोज जाऊन. हा त्याला सुख नाहीये, ते घरी आल्याच्या नंतर मी सांगितलेल्या गोष्टी मग ते परत त्याला टेन्शन येत ह्या गोष्टीच. तर चला मी आता इथेच व्हिडिओ थांबवते आणि आता पुन्हा ह्या गोष्टीवर व्हिडिओ नाही बनवणार. उद्यापासून माझा ब्लॉग, आपलं जे घरचं जे रुटीन असतं ना ते घरचं जे रुटीन असतं ते ब्लॉगच येणार आहे. बस झालं, आता मला एवढंच एक सांगायचं होतं की ती व्यक्ती कशी आणि कशा प्रकारे त्रास देते. तरी सहन करतोय मिस्टर का सहन करता जाऊ दे म्हणतात. एखाद्या व्यक्तीला नाही का बडबड करायची किंवा एखाद्या व्यक्तीला त्रास द्यायची सवय लागली ना, म्हणजे सवय असली ती व्यक्ती कधीच सुधरत नाही. आपण कितीही चांगलं वागू कितीही चांगलं राहू नाही का ती व्यक्ती कधीच सुधरत नाही. मिस्टर म्हणतात इग्नोर करायला शिक, इकडून ऐक आणि इकडून सोडून दे. आता तेच करते मी. तर चला मग आता मी इथंच व्हिडिओ थांबवते आणि आजचं जो व्हिडिओ आहे त्याची प्रतिक्रिया प्लीज मला, म्हणजे कसा आहे, म्हणजे हे चुकीचं आहे की बरोबर आहे ते मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. चला मग इथेच मी व्हिडिओ थांबवते. उद्यापासून आपले डेली व्हिडिओ येणार आहेत. चला तर ते जे कालचा आणि आजचा व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त शेअर करा प्लीज. प्लीज जास्तीत जास्त शेअर करा, लोकांना कळायला पाहिजे की या समाजामध्ये अशी व्यक्ती आहेत आणि आहेत हे व्यक्तींना म्हणजे सामना करायलाच पाहिजे. जर गप्प बसलो ना तर तो त्रास आपल्याला होतो. तर चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा ब्लॉगच असणार आपला. चला तर उद्याचं डेली रुटीन आपण चालू करू व्हिडिओ. चला बाय.